टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। मुंब्रा और कलवा में पानी की काफ़ी दिक्कतें बढ़ गई हैं क्योंकि पानी का प्रेशर काफ़ी कम है। पानी की समस्या को लेकर मंत्री जितेंद्र आव्हाड ने मीटिंग भी की और बताया कि MIDC से ही पानी कम आ रहा है। मीटिंग के दौरान मंत्री जितेंद्र आव्हाड ने क्या कुछ कहा है सुनिए। हाँ सर, काय सांगाल आज पाणी पुरवठा तुटवड्यावरती आज बैठक लावली होती तुम्ही? गेले काही दिवस कळवा आणि मुंब्रामध्ये पाण्याची प्रचंड टंचाई जाणवते, त्यासाठी मुंब्र्याचीही बैठक मी काही दिवसापूर्वी घेतली होती, आज मुंब्र्याची कळव्याची बैठक घेतली। MIDC चं पाणी कमी प्रमाणात या भागात येत आहे। 35 MLD ही कळव्याची मान्यताप्राप्त पाण्याचा हे आहे, पाणी देणं आहे MIDC ने, ते देत आहेत 23 ने कसं प्रेशर मेंटेन। म्हणून आज त्यांना विनंती केली की तुम्ही कमीत कमी 30 वरती जा, म्हणजे आम्ही लोकांना उत्तर देऊ शकतो। आता यांचे पाईपलाईन पण 35-35, 40-40 वर्ष जुने आहेत, त्या धडाधड फुटतात। तर मग त्यांनी सांगितलं की 2-3 वर्षापूर्वी आमच्याच एका बैठकीमध्ये पाईपलाईन कुठला बदलापूरचा जो डॅम आहे त्या डॅम मधनं कल्याण फाट्यापर्यंत आणण्याचं काम आता फक्त 1.5 किलोमीटर राहिलंय, ते पुढच्या 3-4 महिन्यामध्ये पूर्ण झालं तर म्हणजे काही अपघात न घडता पाईप न फुटता ते पाणी डायरेक्ट येईल, म्हणजे डायरेक्ट आलं तर प्रेशर वाढेल। तरीही त्यांना मी सांगितलं की पुढच्या 8 दिवसात तुम्ही अगदी 35 MLD पाणी देऊ नका, कमीत कमी 30-32 तरी द्या, तर कळव्याचं थोडस तरी पाण्याचा प्रश्न सुटेल। त्याच्या म्हणजे जॉईंट लावलेले आहेत, त्या तक्रारीचं कसं काय तुम्ही निवारण करणार? त्याच्यासाठीच मी म्हटलं की नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे, 3.5 किलोमीटरचं काम झालेलं आहे, 1.5 किलोमीटरचं काम राहिलंय, ते एकदा पूर्ण झालं की हा प्रश्न कायमचा संपतो।